तर आपण पहिल्यांदा बघतो की आपण जे काय सप्लाय करतो आहे, जे आपलं ट्रान्झॅक्शन आहे त्याच्यामध्ये सप्लाय आहे का. तर सप्लाय आहे का, तर पहिले आपण सप्लाय कसला करतो आहे, गुड्सचा करतो आहे का सर्व्हिसेसचा करतो आहे. म्हणजे पहिले आपल्याला हे बघायला पाहिजे की सप्लाय हा गुड्सचा आहे का सर्व्हिसेसचा आहे. मग त्याची डेफिनेशन आहे, त्याप्रमाणे तुम्ही ठरवाल की आपण सप्लाय करतो आहे तो गुड्सचा आहे किंवा सर्व्हिसेसचा आहे. म्हणजे अकॉर्डिंगली त्याचा तुम्हाला HSN बघायला लागेल किंवा सर्व्हिस असल्यास तुम्हाला SSC बघायला लागेल. त्यानंतर तो सप्लायच्या कंटेक्स्टमध्ये येतो का, सप्लायच्या डेफिनेशनमध्ये तो बसतो का हे बघायला लागेल. येस, तर त्याचा मग टॅक्स रेट काय ते बघायला लागेल, तो इंटरस्टेट सप्लाय आहे का इंट्रास्टेट सप्लाय आहे हे बघायला लागेल. याप्रमाणे तुम्हाला स्टेप फॉलो करायला लागतील. जर एक्झाम सप्लाय असेल तर त्याच्यावरती मग टॅक्स लेवी होणार नाही. टॅक्स कशावर आहे, सप्लायवर आहे. सगळ्यात पहिले टॅक्स सप्लायवर आहे. सप्लाय कसला आहे, गुड्सचा आहे का सर्व्हिसेसचा आहे हे का पाहिजे, कारण त्याच्यामुळे तुम्हाला समजतं की ते तुम्हाला HSN कोड द्यायचा आहे का HSC द्यायचा आहे. सप्लाय आहे गुड्सचा आहे, टॅक्सेबल सप्लाय आहे का एक्झाम सप्लाय. म्हणजे ज्याचे नोटिफिकेशन असेल त्या नोटिफिकेशनमध्ये तुमच्या HSN प्रमाणे तो एक्झाम सप्लायच्या नोटिफिकेशनमध्ये गेला आहे ते मटेरियल ते प्रॉडक्ट का टॅक्सेबल सप्लायच्या लिस्टमध्ये आलं आहे. ह्याप्रमाणे तुम्ही त्याला जो काय टॅक्स रेट गव्हर्नमेंटने त्याला नोटिफाय केलं आहे 5%, 12%, 18% हे द्याल. आता ज्यावेळेस तुम्ही सप्लाय करता आणि तो सप्लाय जर गुड्सचा आहे तर इनव्हॉइस कधी बनवायला लागतो, हा मग हा बरोबर आहे. आणि म्हणजे मग त्यावेळेस तुम्ही काय करता, आता लेवी झाली. आता लेवी हा एक कन्सेप्ट आहे आणि कलेक्शन हा दुसरा कन्सेप्ट आहे. आता लेवी झाल्यानंतर त्याचं कलेक्शन गव्हर्नमेंट कधी करेल, म्हणजे जो रजिस्टर्ड पर्सन आहे त्याला तो टॅक्स गव्हर्नमेंटकडे डिपॉझिट कधी करायचा आहे याची डेट वेगळी असते. पण लेवी झाल्यानंतर, म्हणजे एखादा समजा गुन्हेगार असतो तर सगळ्यात पहिले त्याच्यावरती वेगवेगळ्या सेक्शनप्रमाणे गव्हर्नमेंट बघतं की याच्यावरती कुठल्या कायद्याप्रमाणे कुठल्या सेक्शनप्रमाणे कुठला गुन्हा लागतो आहे आणि मग त्याला काय शिक्षा आहे. पहिले गुन्हा सिद्ध व्हायला लागतो त्याच्यानंतर त्याला कोर्ट शिक्षा सुनावते. तसं आहे, पहिले लेवी व्हायला पाहिजे. एकदा का लेवी झाल्यानंतर मग त्याचं कलेक्शन पुढे करता येऊ शकेल. मग लेवी कधी होणार आहे, मग लेवी आहे पण लेवीची डेट काय किंवा टाईम काय हे ठरवण्यासाठी एक मेकॅनिझम आहे. अगोदरच्या रिजिममध्ये याला पॉईंट ऑफ टॅक्सेशन सर्व्हिस टॅक्समध्ये असं होतं. अगोदर फक्त पॉईंट ऑफ टॅक्सेशन जे आहे ते सर्व्हिस टॅक्समध्येच होतं, व्हॅटमध्ये नव्हतं. व्हॅटमध्ये इव्हेंट काय होता, सेल आहे. तुम्ही सेल केला ना, सेल केला काय तुम्हाला टॅक्स यावरती आहे, अशा प्रकारे होतं. आता याच्यामध्ये टाईम ऑफ सप्लाय तुम्ही डिसाईड करण्याकरता तुम्हाला मेकॅनिझम दिले. ह्या मेकॅनिझममुळे काय करता येतं आपल्याला, की डिटरमाइन द पॉईंट इन टाईम वेन द टॅक्स लायबिलिटी विल अराइज. तर जर का लेवी होणार आहे तर लेवीची वेळ काय, टाईम काय हे समजून घेण्यासाठी किंवा हे समजण्यासाठी किंवा हे डिटरमाइन करण्यासाठी जे मेकॅनिझम आहे ते सेक्शन 12 टाईम ऑफ सप्लाय ऑफ गुड्स आणि सर्व्हिससाठी टाईम ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस हे तुम्हाला सेक्शन 13 CGST ॲक्टमध्ये आहे. अच्छा, आपण गुड्सचं वेगळं बघणार आहोत, सर्व्हिसचं वेगळं बघणार आहोत. तुम्हाला GST ॲक्टमध्ये कसं आहे, काही काही सेक्शन असे काही काही टॉपिकमध्ये फक्त गुड्सबद्दल दिलेलं असतं, काही टॉपिकमध्ये सर्व्हिसमध्ये सेपरेट दिलेलं असतं आणि काही गोष्टी अशा आहेत की ज्या कॉमनली दोघांनाही सेम ॲप्लिकेबल होतात तिकडे गुड्स आणि सर्व्हिसेस दोघांकरता सेम आहे, दोघांकरता सेम येईल. पण टाईम ऑफ सप्लाय गुड्सचा आणि सर्व्हिसेसचा समान सेम असू शकत नाही, त्याच्यामुळे त्यांच्याकरता काय केलेलं आहे, दोन वेगवेगळे सेक्शन केलेत. सेक्शन 12 फॉर टाईम ऑफ सप्लाय ऑफ गुड्स आणि सेक्शन 13 फॉर टाईम ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. CGST Act तुम्हाला दोन सेक्शन सापडतील, सेक्शन 12 टाईम ऑफ सप्लाय ऑफ गुड्स, सेक्शन 13 टाईम ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. मग त्याप्रमाणे टाईम ऑफ सप्लाय काय आहे, टाईम ऑफ सप्लाय हे तुम्हाला एक गाईडलाईन देतं, इंडिकेशन देतं की कशाप्रकारे तुम्हाला कुठल्या वेळेला कुठल्या पॉईंटला टॅक्स लेवी झाला आहे. लेवीचं झाला आहे
लेविटे झाला आहे, पण त्याचा टाईम काय, वेळ काय, पॉईंट काय? आता नॉर्मली एक बिझनेसमॅन काय करतो की ॲज पर ॲग्रीमेंट त्याला परचेस ऑर्डर येते, मग परचेस ऑर्डरप्रमाणे तुमचं जे काय टाईम लिमिट असेल त्याप्रमाणे तुम्ही डिस्पॅच ऑफ गुड्स कराल, डिलिव्हरी ऑफ गुड्स कराल. तुमचं बरेच गुड्सचं कॉन्ट्रॅक्ट असो, सर्व्हिसचं असो, ज्याप्रमाणे तुम्हाला पी ओ येईल त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या कॉन्ट्रॅक्टप्रमाणे त्याला सर्व्हिस जो आहे ते सप्लाय कराल किंवा गुड्स हा सप्लाय कराल. मग त्याप्रमाणे तुम्ही एंट्री कराल तुमच्या बुक्स ऑफ अकाउंटमध्ये, तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये. तुमचं जे क्रेडिट लिमिट असेल त्याप्रमाणे तुम्हाला पेमेंट येईल, आणि मग त्या पेमेंटप्रमाणे जर का त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या गुड्सचं कन्सिडरेशन आहे ॲज वेल ॲज तुम्हाला टॅक्स पण द्यायचा आहे गव्हर्नमेंटला, मग तुम्ही तो टॅक्स पुढे डिपॉझिट कराल. हे आपल्या नॉर्मल बिझनेसच्या एखाद्या जे आपलं ट्रान्झॅक्शन सुरू होतं परचेस ऑर्डरनी आणि संपतं की त्याचं कन्सिडरेशन प्लस टॅक्स दिला सप्लायरनी का ते एंड झालं ट्रान्झॅक्शन्स. मग आता एकदा का सप्लायरला टॅक्स मिळाला आणि त्याची अमाऊंट मिळाली का गव्हर्नमेंटकडे टॅक्स डिपॉझिट करण्याची जबाबदारी ही सप्लायरची असते. रिसिपियंटचा रोल संपला, रिसिपियंटनी काय केलं, परचेस ऑर्डर पाठवली की आम्हाला या या प्रकारचे गुड्स पाठवा, मग त्याप्रमाणे त्याला सप्लायरनी गुड्स डिलिव्हर केले, त्याचं पेमेंटही रिसिपियंटनी केलं, पेमेंट अलॉंग विथ टॅक्स केलं, रिसिपियंटच्या बाजूने रोल संपला. आता सप्लायरला बघायला पाहिजे की कुठल्या पॉईंटला आपल्याला याच्यावरती गव्हर्नमेंटला टॅक्स देणं आहे. जर जून मंथ आहे तर मी 1 जूनला आपण काय केलं, ट्रान्झॅक्शन केलं आणि 30 जूनला मी ट्रान्झॅक्शन केलं, तर त्याचा टॅक्स मी कधी द्यायचा गव्हर्नमेंटला? 1 जूनचा कधी द्यायचा आणि 30 जूनचा कधी द्यायचा? आता जर का तुम्हाला गव्हर्नमेंट सांगतं असं की टाईम ऑफ सप्लाय, ह्या टाईम ऑफ सप्लायप्रमाणे, ह्या मेकॅनिझमप्रमाणे ह्या पॉईंटला तुम्हाला गव्हर्नमेंटला टॅक्स देणं नक्की झालं आहे, द्यायचा कधी, त्याची प्रोव्हिजन, त्याचं जे काय आहे प्रावधान आहे किंवा त्याचं जे काय आम्ही तुम्हाला वेगळ्या सेक्शनमध्ये सांगू की ह्या सेक्शनप्रमाणे तुम्ही पेमेंट पुढच्या महिन्याच्या 20 तारखेला करा किंवा 20 तारखेच्या आत करा. म्हणजे जर का तुमच्याकडे 1 जून ते 30 जून या कालावधीमध्ये तुमच्याकडे धरलेले ट्रान्झॅक्शन्स आहेत याचा टाईम ऑफ सप्लाय कुठल्या एखाद्या ट्रान्झॅक्शनचा 1 तारखेला असेल, एखाद्याचा 5 तारखेला असेल, एखाद्या 7 तारखेला असेल, तर लगेच तुम्ही त्या वेळेला पेमेंट आणून द्या हे काय फिजिबल होणार नाही, हे व्यवहारिक होणार नाही, हे व्यवहारिक नसेल. व्यवहारिक काय की बाबा तुम्ही महिन्याची जेवढी तुमची अमाऊंट आहे, जेवढी तुम्ही गव्हर्नमेंटला देणं लागता, ती सगळ्या अमाऊंट तुम्ही काय करा, आम्हाला पुढच्या महिन्याच्या 7 तारखेला द्या, 10 तारखेला द्या, 15 तारखेला द्या. व्यवस्थानुरूप तुम्हाला या प्रकारे गव्हर्नमेंट सांगू शकेल, पण पुढच्या महिन्यात देण्याकरता या महिन्यामध्ये त्याचा टाईम ऑफ सप्लाय फिक्स व्हायला पाहिजे, त्याचा तो पॉईंट फिक्स व्हायला पाहिजे की या पॉईंटला तुमच्यावरती लायबिलिटी आलेली आहे. द पॉईंट ऑफ टॅक्सेशन रेफर्स टू द पॉईंट इन टाईम वेन टॅक्स इज रिक्वायर्ड टू बी पेड. म्हणजे तुम्ही रिक्वायर्ड टू बी पेड आहे, म्हणजे तुम्ही लगेच येऊन आम्हाला पैसे द्या असं गव्हर्नमेंट नाही म्हणणार. तर हे एक मेकॅनिझम आहे डिटरमाईन करतं की कुठल्या पॉईंटला तुमच्यावरती टॅक्स लायबिलिटी तुमच्यावरती म्हणजे सप्लायरवरती अराईज झालेली आहे. सप्लायरने एक ट्रान्झॅक्शन केलं आणि त्याच्यावरती टॅक्स गव्हर्नमेंटला देण्याची जबाबदारी सप्लायरची आहे इन द केस ऑफ फॉरवर्ड चार्ज. जर रिव्हर्स चार्ज आहे तर रिसिपियंटवरती आहे, पण रिसिपियंटला कळलं पाहिजे की कुठल्या पॉईंट इन टाईमला त्याच्यावरती टॅक्स लायबिलिटी अराईज झालेली आहे, मग त्याप्रमाणे पुढच्या स्टेप्स आपण घेऊ शकतो. तर टाईम ऑफ सप्लाय काय आहे? टाईम ऑफ सप्लाय फिक्सेस द पॉईंट ॲट विच सप्लाय इज डीम्ड टू हॅव बीन मेड. टॅक्सेबल इव्हेंट अक्युअर्स, सप्लायर इज एन्टायटल टू चार्ज GST टू कस्टमर. टाईम ऑफ सप्लाय इज रिलेव्हंट टू डिटरमाइन ॲप्लिकेबल टॅक्स रेट. मग त्याप्रमाणे तुम्ही बघा की तुम्हाला तुम्ही जे सप्लाय करताय त्याच्यावरती ॲप्लिकेबल टॅक्स रेट काय आहे. ॲप्लिकेबिलिटी ऑफ रिलेव्हंट प्रोव्हिजन्स, म्हणजे त्या पॉईंट ऑफ टाईमप्रमाणे तुम्हाला इतरही काय रिलेव्हंट प्रोव्हिजन असतील संबंधित, काय इतर ITC तुम्ही कधी घेऊ शकता, ITC कसा घेऊ शकता, पेमेंट तुम्हाला कधी करायचं आहे, हे सगळं नंतर येतं. पहिल्यांदा तुम्हाला कळलं पाहिजे की आपल्यावरती लेवी कधी झाली आहे, त्याचा चार्ज कधी आला आहे, GST चार्ज कधी आला आहे, त्याचा टाईम काय आहे.
टाइम ऑफ सप्लाय हे फिक्स करतं की कुठल्या पॉइंटला तुमच्यावरती चार्ज आलेला आहे, म्हणजे सप्लायरला फॉरवर्ड चार्ज आणि रिसिपिएंटला रिव्हर्स चार्ज मध्ये. त्याला पॉइंट ऑफ टाइम डिटरमाइन करण्याकरता किंवा पॉइंट ऑफ टाइम फिक्स करण्याकरता जे मेकॅनिझम आहे ते टाइम ऑफ सप्लाय मेकॅनिझम सेक्शन 12 आणि सेक्शन 13 मध्ये आहे. सेक्शन 12 मध्ये गुड्स करता आणि सेक्शन 13 मध्ये सर्व्हिसेस करताय. कुठल्या ऍक्ट मध्ये? CGST ऍक्ट मध्ये. ड्युटी ऑफ पेमेंट वेगळी असू शकेल, पेमेंट करण्याची ड्युटी वेगळी असेल, पण पहिल्यांदा फिक्स होईल तुमचा पॉइंट, ज्या पॉइंटला किंवा ज्या वेळेला तुमच्यावरती GST चार्ज येईल. मी जसं अगोदर सांगितलं त्याप्रमाणे की सेपरेट प्रोव्हिजन्स आहेत टाइम ऑफ सप्लाय ऑफ गुड्सच्या आणि सर्व्हिसेसच्या. सेक्शन 12 मध्ये गुड्ससाठी, सेक्शन 13 मध्ये सर्व्हिसेससाठी आहे. आणि सेक्शन 14 मध्ये काय दिलंय की जर का रेट चेंज झाला, आता एखाद्या प्रॉडक्टचा रेट 18% आहे आणि गव्हर्नमेंटने रेट रिवाईज केले आणि त्याचा रेट जर 12% झाला, 18-12 झाला, किंवा 12-18 पण होऊ शकतो. आता मोबाईलचा 12% रेट आहे, तो 18% समजा झाला, होणार आहे आता 18%, गव्हर्नमेंटला तसा प्लॅनिंग आहे. जर तो 18% झाला तर मग त्या केसमध्ये काय होईल? तुम्हाला बघावं लागेल की तुमच्या चेनमध्ये, तुमची जी काय चेन आहे, की तुम्ही काय करता, पहिल्यांदा परचेस ऑर्डर देण्यापासून ते गुड्स डिलिव्हर झाले किंवा संपूर्ण गुड्स जात नाहीत, लॉट्समध्ये जातात, त्यानंतर मग पेमेंट, रिटर्न्स, या पुढच्या सगळ्या गोष्टी आहेत, इनव्हॉइस बनवणं, तर ह्याप्रमाणे जर रेट चेंज झाला तर आता रेट मी कुठला घेऊ? परचेस ऑर्डर आली आहे, तुम्ही ज्यावेळेस परचेस ऑर्डर बनवली त्यावेळेस रेट 12% आहे, आणि नंतर ज्यावेळेस गुड डिलिव्हर झाले किंवा इनव्हॉइस आला त्यावेळेस इनव्हॉइस बनवताना रेट बदलला आहे, मग रेट कुठला लावायचा? मग ह्याच्याकरता मेथड ऑफ डिटरमाइनिंग रेट चेंज जे आहे त्याची मेथड कशी असेल ते तुम्हाला सेक्शन 14 येईल. सेक्शन 14 प्रोव्हाइड्स फॉर द मेथड ऑफ डिटरमाइनिंग द टाइम ऑफ सप्लाय इन केस देर इज अ चेंज इन द रेट ऑफ टॅक्स ऑन सप्लाय ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस. तर हे जे सेक्शन 14 आहे हा तुम्हाला नेहमीच्या रोजच्या कामात लागत नाही, पण इनकेस ज्यावेळेस रेट चेंजेस होतील कुठल्याही गुड्सचे किंवा सर्व्हिसेसचे आणि तुम्ही त्याचे सप्लायर आहात किंवा तुम्ही जे रिसिपियंट आहात, तर त्या केसमध्ये तुम्हाला सेक्शन 14 जो आहे त्याच्या प्रोव्हिजनप्रमाणे बघावं लागेल की आता रेट कुठला लावायचा आहे, अगोदरचा जुना रेट काय होता, नवीन रेट काय होता, ओल्ड रेट केव्हा ॲप्लिकेबल होईल आणि न्यू रेट केव्हा ॲप्लिकेबल होईल. IGST ॲक्टमध्ये आहे ना सेक्शन 20 आहे, तो एवढंच सांगतो की जे काय दिलेलं आहे IGST ॲक्टमध्ये त्याच्या व्यतिरिक्त जे काय CGST ॲक्टमध्ये आहे ते सगळं तसंच असेल. तुम्ही सप्लाय इंटरस्टेट जरी कराल तरी तुम्हाला व्हॅल्यू ऑफ सप्लाय काढण्याकरता वेगळं सेक्शन नाही आहे IGST ॲक्टमध्ये. जे तुम्ही CGST ॲक्टमध्ये आहे तेच वापरा. सप्लायची डेफिनेशन जी CGST ॲक्टमध्ये आहे तीच IGST ॲक्टला मान्य आहे. तर त्याप्रमाणे सेक्शन 20 तुम्हाला हे दिलेलं असेल की सगळ्या डेफिनेशन्स, सगळ्या प्रोव्हिजन्स ज्या CGST ॲक्टचे आहेत त्याच IGST ॲक्टला ॲप्लिकेबल आहेत. आता आपण हे अगोदर बघितलं होतं जेव्हा आपण टॅक्स इनव्हॉइसचा सेक्शन बघितला होता, सेक्शन 31 बघितला होता, रिमूव्हल काय, सप्लायर काय, किंवा त्याच्यावर तुम्ही परत डिस्कशन घेत नाही आता, पण हे तुम्हाला लक्षामध्ये यावं. तुम्ही जेव्हा नोट्स वाचाल, रेफर कराल, त्यावेळेस त्या सिक्वेन्समध्ये हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे किंवा थोडं तुम्ही वाचलं एकदा तर रिवाईज होईल, म्हणून मी इथे टाकलं आहे. बाकी त्याचा दुसरा उद्देश काही नाही आहे. किंवा समजा केव्हा मी हा टॉपिक पहिले घेतो, इनव्हॉइस नंतर घेतो, मग त्यावेळेस ते असावं म्हणून मी टाकलं आहे. रिमूव्हल, सप्लायर, रिसिपियंट, रिव्हर्स चार्ज. आता आपण बघतोय टाइम ऑफ सप्लाय ऑफ गुड्स. आता याच्यामध्ये सेक्शन 6 आहेत. सेक्शन 12 सहा सबसेक्शन आहेत. आता सेक्शन 12 सबसेक्शन 1 काय सांगतो की तुम्ही जे बघताय आता सेक्शन 12 त्याच्यामध्ये तुम्हाला गुड्स बद्दल दिलेलं आहे. टाइम ऑफ सप्लाय डिटरमाइन कसा करायचा, गुड्सचाही दिलं आहे. मी वाचतो आता प्रोव्हिजन. द लायबिलिटी टू पे टॅक्स ऑन गुड्स शॅल अराईज ॲट द टाइम ऑफ सप्लाय ॲज डिटरमाइन इन अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन ऑफ दिस सेक्शन. म्हणजे यात तुम्हाला ज्या काय प्रोव्हिजन्स आहेत त्या गुड्सचा टाइम ऑफ सप्लाय, तुमची लायबिलिटी टू पे टॅक्स ऑन गुड्स अराईज ॲट द टाइम ऑफ सप्लाय,
गुड्स बद्दलच तुम्हाला सापडेल, सर्व्हिसेस बद्दल याच्या सेक्शन 12 काही बोलणार नाही. सेक्शन 12(1) हे सांगतोय की सेक्शन 12 का बनवलं गेलं आहे, इट टॉक्स अबाउट ओनली टाइम ऑफ सप्लाय ऑफ गुड्स ओनली. हे अगोदरच घोषणा केलेली आहे सबसेक्शन 1(1)नी. म्हणजे तुम्ही क्लिअर राहा, तुम्हाला ज्या प्रोव्हिजन पुढे येणार आहेत त्या गुड संदर्भातल्या असतील. द लायबिलिटी टू पे टॅक्स ऑन गुड्स हे क्लिअरली मेन्शन केलं आहे सबसेक्शन 1(1)मध्ये, नथिंग एल्स. आता पुढचे जे 5 सेक्शन आहेत, 5 सबसेक्शन आहेत, 12 सबसेक्शन 2, 12 सबसेक्शन 3, 12 सबसेक्शन 4, 12 सबसेक्शन 5 आणि सेक्शन 12 सबसेक्शन 6 हे काय सांगतात. हे पहिलं इकडे तुम्ही जेव्हा जर नंतर वाचाल प्रोव्हिजन त्यात तुम्हाला काय समजून घ्यायचं आहे, हे पहिलेच आपण इकडे मांडलेलं आहे, इकडे प्रेझेंट केलं आहे. फॉरवर्ड चार्ज करा तुम्हाला बघायचं आहे, टाइम ऑफ सप्लाय ऑफ गुड्स अंडर फॉरवर्ड चार्ज तुम्हाला बघायचं आहे सबसेक्शन 2(2)मध्ये, सेक्शन 12(2)मध्ये. रिव्हर्स चार्ज तुम्हाला बघायचं आहे सेक्शन 12 सबसेक्शन 3(3)मध्ये. आता वाउचर्स जेव्हा तुम्हाला गिफ्ट वाउचर वगैरे असं मिळतं किंवा तुम्ही एक टर्न ओव्हर केला म्हणून तुम्हाला सप्लायर डिस्ट्रीब्युटर मॅन्युफॅक्चरर कोण असेल व्यक्ती तो त्याच्या रिसिपियंटला किंवा कस्टमरला काय करतो, वाउचर देतो की तुम्ही नेक्स्ट टाइम याल ना तेव्हा तुम्हाला या वाउचरच्या अगेन्स्ट तुम्ही काही परचेस करा किंवा डिस्काउंट देऊ, 5% डिस्काउंट तुम्हाला. तर वाउचर्स म्हणजे काय असतं, एक डॉक्युमेंट असतं, त्याच्यावर तुम्हाला काय मिळेल, काही डिस्काउंट किंवा तुम्ही काहीतरी दुसरं परचेस करू शकाल त्यात तुम्हाला कन्सिडरेशन म्हणून याचा उपयोग होईल. तुम्ही 5% अमाऊंट कमी द्या वाउचर दिल्यानंतर. तुम्ही 100 रुपयाची वस्तू घ्याल तेव्हा तुम्ही 95 रुपीज काय द्याल, त्याचं कॅश पेमेंट कराल आणि 5 रुपीज तुम्ही हे डॉक्युमेंट दिला वाउचर. म्हणजे तुम्हाला काय झालं आहे की एक प्रकारचं वेगळ्या प्रकारचं स्वरूप आहे तुमच्या कन्सिडरेशनचं वाउचर एक. सबसेक्शन 5 तुम्हाला सांगतो टाईम ऑफ सप्लाय ऑफ रेसिड्युअल केसेस, म्हणजे ज्या प्रोव्हिजन आहेत सबसेक्शन 2 सबसेक्शन 3 आणि सबसेक्शन 4(4)च्या त्या जर का ॲप्लिकेबल होत नसतील, त्या जर का ॲप्लिकेबल होत नसतील तर तुम्ही कशाप्रकारे त्याचं टाईम डिसाईड करायचा, टाईम ऑफ सप्लाय लायबिलिटी टू पे टॅक्स ऑन गुड्स कसा डिसाईड करायचा हे मग तुम्हाला सबसेक्शन 5(5)मध्ये दिलेलं आहे. की जर ते ॲप्लिक तुमचं ट्रान्झॅक्शन अशा प्रकारचं आहे की त्यामध्ये तुम्हाला सबसेक्शन 2 सबसेक्शन 3 सबसेक्शन 4 जो सेक्शन 12(12)चा आहे तो ॲप्लिकेबल होत नसेल तर तुम्ही टाईम ऑफ सप्लाय फिक्स करा, तुम्ही पॉईंट ऑफ टॅक्सेशन फिक्स करा ॲज पर सबसेक्शन 5. आणि आपण एक बघितलं होतं टॅक्स इनव्हॉइसच्या केसमध्ये की तुम्ही जर का कन्सिडरेशन तुम्हाला लेट मिळतं सप्लायर किंवा रिसिपियंटला, जर का जे त्यांनी समजा पेमेंट तुम्ही विदिन 3 वीक्स करा किंवा विदिन 2 वीक्स करा असं क्रेडिट लिमिट दिलं आहे, त्याच्यानंतर जर पेमेंट केलं तर सप्लायर काही ॲडिशनल चार्जेस घेतो पेमेंट लेट झालं तर, त्याच्यावरती इंटरेस्ट चार्ज करतो किंवा लेट फीज चार्ज करतो, तर त्याच्यासाठी सबसेक्शन 6 आहे. त्याचा टाईम ऑफ सप्लाय काय येईल अशा प्रकारे तुम्हाला 5 सेक्शनमध्ये आपण काय शिकणार आहोत, काय समजून घेणार आहोत हे दिलं इकडे. पहिले बघायचं आहे आपल्याला फॉरवर्ड चार्ज ऑन गुड्सवरती टाईम ऑफ सप्लाय ऑफ गुड्स काय सांगतोय, सबसेक्शन 2 काय बोलतोय. बघा आता 12(12)मध्ये दिलं आहे सबसेक्शन 1, द लायबिलिटी टू पे टॅक्स ऑन गुड्स शॅल अराइज ॲट द टाईम ऑफ सप्लाय ॲज डिटरमाइंड इन अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन ऑफ दिस सेक्शन. हे सबसेक्शन 1(1)ने आपल्याला सांगितलं की तुम्हाला काय मिळणार आहे या सेक्शन 12(12)मध्ये, गुड्सबद्दल काय प्रोव्हिजन्स आहेत ह्या तुम्हाला समजून घ्यायचे. सर्व्हिससाठी तुम्हाला सेक्शन 13 दिलं आहे. सबसेक्शन सांगतोय की फॉरवर्ड चार्जच्या केसमध्ये कशाप्रकारे आपल्याला प्रोव्हिजन आहे. तर ॲडव्हान्सचा एक कन्सेप्ट होता किंवा आपण ॲडव्हान्स घेतो, सप्लायर ॲडव्हान्स घेतो रिसिपियंटकडनं, तर ॲडव्हान्सवरती पण जर ॲडव्हान्स घेतला तर त्याच्यावरती पण तुम्ही कशाप्रकारे टॅक्स जमा करायचा या संदर्भामध्ये पहिल्यांदा प्रोव्हिजन गव्हर्नमेंटनी बनवलेली आहे ती होती, ॲप्लिकेबल होती, पण नंतर गव्हर्नमेंटनी नोटिफिकेशन काढलं आणि सांगितलं की आता ॲडव्हान्सवरती गुड्सच्या केसमध्ये गुड्सचे जे सप्लायर असतील त्यांना ॲडव्हान्सवरती टॅक्स देण्याची गरज नाही. तर याच्यामध्ये सबसेक्शन 2(2)मध्ये ए आणि बी दोन क्लॉजेस आहेत. तर क्लॉज एमध्ये दिलं आहे
की द डेट ऑफ इश्यू ऑफ इनवॉइस बाय द सप्लायर और द लास्ट डेट ऑन विच ही इज रिक्वायर्ड अंडर सेक्शन 31 टू इश्यू द इनवॉइस विथ रिस्पेक्ट टू द सप्लाय. आता काय दिलं आहे बघा सबसेक्शन 2 मध्ये आपण काय बघतो आहे टाइम ऑफ सप्लाय ऑफ गुड्स. मग तो काय सांगणार आहे सेक्शन तुम्हाला काय सांगणार आहे द टाइम ऑफ सप्लाय ऑफ गुड्स शॅल बी द अर्लियर ऑफ द फॉलोइंग डेट. तुमचा कुठल्या पॉईंटला गव्हर्नमेंटला तुम्हाला टॅक्स तुम्ही देणं लागता तुमच्यावरती लायबिलिटी केव्हा अराईज होते तुमच्यावरती लायबिलिटी टू पे टॅक्स ऑन अराईज कधी होते तुमच्यावरती लेवी किंवा चार्ज कधी होतो. तर डेट ऑफ इनवॉइस आता डेट ऑफ इनवॉइस तुमची समजा जी काय असेल तुम्ही जसं इनवॉइस बनवलं आणि त्यावर जी डेट टाकली आहे ती डेट काय होईल तुमचा टाइम ऑफ सप्लाय ऑफ गुड्स होईल म्हणजे तुमच्यावरती लायबिलिटी टू पे टॅक्स ऑन गुड्स ऑन गुड्स टू द गव्हर्नमेंट हां हे तुम्हाला त्यावेळेस होईल. पण पुढे ऑर म्हटलं आहे ऑर द लास्ट डेट ऑन विच ही इज रिक्वायर्ड. जर सप्लायरला कळलं की आपण इनवॉइसवरती जी डेट टाकतो ना त्याप्रमाणे आपल्याला गव्हर्नमेंटला टॅक्स देण्याची आपली जबाबदारी फिक्स होते आपल्यावर लायबिलिटी त्या डेटला येते मग सप्लायर मॅक्स टू मॅक्स लास्ट डेट इनवॉइसवरती कुठली घेऊ शकतो हे सेक्शन 31 सांगतो. सेक्शन 31 मध्ये आपण बघितलं दागवलं सेक्शन 31 असा पटकन आठवणार नाही म्हणून मी समर त्याचा पण तुम्हाला स्क्रीन दाखवतोय. सेक्शन 31 सबसेक्शन 1 मध्ये काय दिलंय रजिस्टर्ड पर्सन सप्लाइंग टॅक्सेबल गुड्स शॅल बिफोर ऑर ॲट द टाइम ऑफ रिमूवल ऑफ गुड्स डिलिव्हरी ऑफ गुड्स हे सगळं होतं. आता बिफोर ऑर ॲट द टाइम ऑफ म्हणजे इकडे तुम्हाला तुम्ही इनवॉइस कधी बनवू शकता ज्यावेळेस तुम्ही रिमूवल ऑफ गुड्स करणार आहात किंवा तुम्ही डिलिव्हरी ऑफ गुड्स करणार आहात म्हणजे ज्या वेळेस गुड्स सप्लायरच्या कंट्रोलमधनं बाहेर जाणार आहेत थोडक्यात काय गव्हर्नमेंट सप्लायरच्या कंट्रोलमधनं गुड्स जेव्हा बाहेर जाणार आहेत त्याच्या अगोदर त्याला काय करायला पाहिजे इनवॉइस बनवायला पाहिजे. एक तर बिफोर आहे और ॲट द टाइम ऑफ इनवॉइस त्याला बनवावंच लागेल त्यामुळे इकडे द लास्ट डेट ऑन विच ही इज रिक्वायर्ड अंडर सेक्शन 31 त्यांनी इश्यू कधी इनवॉइस कधी इश्यू करावा बिफोर और ॲट द टाइम ऑफ सप्लाय म्हणजे लास्ट डेट काय ज्यावेळेस तो सप्लाय करतोय ज्यावेळेस तो रिमूवल ऑफ गुड्स किंवा डिलिव्हरी ऑफ गुड्स करतोय त्याच्या अगोदर किंवा त्यावेळेस त्याला इनवॉइस इश्यू करावा लागेल. आणि दोन नोटिफिकेशन्स आहेत ॲडव्हान्सच्या संदर्भातल्या दोन नोटिफिकेशन्स आहेत. एक नोटिफिकेशन नंबर 40/2017 या 40/2017 काय झालं की लोकांनी सांगितलं की आम्हाला गुड्सच्या केसमध्ये मार्जिन मिळतं 2%, 5%, 10%, 12% वेगवेगळ्या प्रकारचे मार्जिन्स मॅन्युफॅक्चररला डिस्ट्रीब्युटरला रिटेलरला मिळतात तर त्याच्यावरती जर आम्ही ॲडव्हान्स घेतला जर मॅन्युफॅक्चरनी जर त्या डिस्ट्रीब्युटर सांगितलं की आम्हाला तुम्ही ॲडव्हान्स पाठवायचा मगच आम्ही तुम्हाला गुड्स देऊ. आता ह्या केसमध्ये मॅन्युफॅक्चररला मार्जिन आहे 5%. कारण की तुम्ही ऑल ओव्हर इंडिया जेव्हा सप्लाय करता त्यावेळेस तुमच्याकडे कॉम्पिटिशन खूप मोठी इतर कंपन्यांची त्यामुळे त्या कॉम्पिटिशनमुळे मॅन्युफॅक्चररचं मार्जिन कमी होतं. डिस्ट्रीब्युटर आहे डिस्ट्रीब्युटरला एखादी कंपनी मॅक्झिमम किती मार्जिन देईल 8%, 10%, 12%. टॅक्स किती आहे टॅक्स 18% आहे. आणि तुम्हाला सांगितलं की तुम्हाला ॲडव्हान्स आला आहे ना 50% तुम्ही ॲडव्हान्स घेतला आहे तुम्ही 50%वरती टॅक्स द्या. आता 50%वरती मी कमवणार आहे 6,000 आणि टॅक्स आहे 9,000 तुम्ही देऊ शकाल म्हणजे हे पण व्यवहारिक नव्हतं हेही फिजिबल नव्हतं. मग गव्हर्नमेंटला त्याप्रमाणे जर का मार्केटला अडचण आहे तर मार्केट गव्हर्नमेंटला ऑब्जेक्शन घेणार या प्रकारे तुम्ही आमच्या कल्याणाकरता प्रोव्हिजन बनवताय का आम्हाला त्रास द्यायला बनवताय. व्यापारी हे विचारणार गव्हर्नमेंटला बिझनेसमॅन विचारणार गव्हर्नमेंटला हे तर हे काय तुम्ही आमच्यावरती अन्यायकारक प्रोव्हिजन केली आहे तुम्हाला वाटत नाही का. मग गव्हर्नमेंटने काय केलं की गव्हर्नमेंटला थोडंसं पटलं आहे मग गव्हर्नमेंटने काय सांगितलं छोटे व्यापारी आहेत त्या छोट्या व्यापाऱ्यांना आम्ही सबसेक्शन टू मध्ये क्लॉज बी जो आहे तो अप टू ज्यांचा टर्नओव्हर 1.5 करोड आहे त्यांना ह्या
त्यांना यातनं मुक्त करतो आम्ही, त्यांना ॲडव्हान्स टॅक्स द्यायची गरज नाही. त्यांना ॲडव्हान्सच्या केसमध्ये आम्ही कुठल्याही प्रकारे टाईम ऑफ सप्लायची प्रोव्हिजन ॲप्लिकेबल करणार नाही. पण बाकीच्यांना ते द्यावं लागेल, ज्यांचा मोठा बिझनेस त्यांना द्यावं लागेल. आता मोठा बिझनेस जरी असला तरी त्यांनी पण सांगितलं की आम्हाला पण कॉम्पिटिशन आहे आणि आम्हाला मार्जिन कमी आहे आणि आम्हाला मार्केटमध्ये क्रेडिट द्यावं लागतं. आमचे जे रिसिपियंट आहेत त्यांना आम्ही 60 दिवस 30 दिवस वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेस आहेत, त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट आहेत, त्यांचं वेगवेगळ्या प्रकारचे ट्रान्झॅक्शन्स आहेत, त्यांना क्रेडिट पण द्यावं लागतं. आम्हाला पैसेच येत नाही आहेत आणि जर आम्ही गव्हर्नमेंटकडे ॲडव्हान्समध्ये टॅक्स जमा केला तर आम्हाला जास्त कॅपिटल लागेल, जास्त इन्व्हेस्टमेंट करायला लागेल. तुम्ही ही जी प्रोव्हिजन आहे ही आमच्याकरता, पण तुम्ही काय करा आम्हाला पण त्यातनं मुक्त करा. आम्हालाही ते अन्यायकारक आहे, आम्हालाही त्रासदायक आहे. आमची कॅपिटल इन्व्हेस्टमेंट जास्त होते, आम्ही 2 पैसे कमवले, तुम्ही टॅक्स घेतला हे समजू शकतो, पण आमच्याकडे पैसेच नसताना आम्ही टॅक्स देणार कुठना? मग गव्हर्नमेंटला तेही कन्व्हिन्स झालं. मग 15 नोव्हेंबर नोटिफिकेशन गव्हर्नमेंटने दुसरं काढलं, 15 नोव्हेंबर 2017 नोटिफिकेशन नंबर 66/2017. म्हणजे आता आपण म्हणू शकतो की 15 नोव्हेंबर 2017 पॉइंट ऑफ टॅक्सेशन जर गुड्सच्या केसमध्ये ॲडव्हान्स घेतला जात असेल तर त्यावेळेस त्याच्यावरती टॅक्स जमा करण्याची जबाबदारी सप्लायरची नसल्यामुळे कुठल्याही प्रकारचा टॅक्स जमा होणार नाही ॲडव्हान्सच्या केसमध्ये. पण तुम्हाला जेव्हा तुम्ही सप्लाय कराल, ॲडव्हान्स घेतल्यानंतर तुम्ही जेव्हा सप्लाय कराल तेव्हा सप्लाय करताना मात्र इनव्हॉइस बनवायला लागेल आणि मग इनव्हॉइसवरती मात्र तुम्हाला टॅक्स द्यावा लागेल. तुम्ही तेव्हा नाही बोलू शकत की आता आम्हाला तर 21 दिवस क्रेडिट लिमिट दिलं आहे मग पैसे येतील मग आम्ही टॅक्स देऊ. नॉट पॉसिबल. गव्हर्नमेंट सांगितलं हे पॉसिबल नाही. तुम्ही तुमच्या सप्लायरकडनं गुड्स घेता, रिसिपियंटला विकता, आम्ही तुम्हाला क्रेडिट देतो ना. तुम्ही तुमच्या सप्लायरला पेमेंट महिन्याने करता, 2 वीकनी करता, 60 दिवसांनी करता, आम्हाला घेणं नाही. इनव्हॉइसच्या अगेन्स्ट लायबिलिटी फिक्स आहे. लायबिलिटी टू पे टॅक्स ऑन गुड्स अराइज ॲट द टाइम ऑफ सप्लाय ॲज पर सबसेक्शन 2 काय आहे? तुम्ही ज्यावेळेस इनव्हॉइस बनवता बस त्यावेळेस तुमच्यावरती जबाबदारी आली की तुम्ही हा टॅक्स गव्हर्नमेंटला देणं लागता. हा फॉरवर्ड चार्ज आहे, तुम्ही सप्लायर आहात, तुम्हाला गव्हर्नमेंटला या पॉईंटला टॅक्स द्यायचा आहे, हे फिक्स झालं. तुम्हाला या प्रोव्हिजननी तुमची लायबिलिटी या डेटला आहे ही फिक्स झाली. हे सगळं आपण बघितलं होतं अगोदर. त्यामध्ये दोन केस होत्या. आता एक केस आपण इनव्हॉइसची बघितली होती, वेन सप्लाय इनव्हॉइस मूवमेंट ऑफ गुड्स, गुड डिलिव्हर टू कस्टमर, टाइम ऑफ रिमूव्हल ऑफ गुड्स, टाइम ऑफ सेंडिंग गुड्स टू रिसिपियंट. हां, याचं आपण एक्झाम्पलही बघितलं होतं. आता ह्यात आपल्याला बघायचं आहे की टाइम ऑफ सप्लाय काय. आपण जेव्हा इनव्हॉइसची केस बघितली होती तेव्हा आपण हे बघितलं की इनव्हॉइस कधी बनवायचा, तेच एक्झाम्पल ह्याला पण लागू होईल. फक्त एवढंच यातनं समजून घ्यायचं आहे की तुम्हाला या पॉईंटला, या डेटला, ज्या डेटला इनव्हॉइस बनवायला पाहिजे त्या डेटला इनव्हॉइस बनवलं तर लायबिलिटी फिक्स झाली. डीलर ए इन दिल्ली इज डीलिंग इन टीव्ही सेट्स, ही हॅज टू मेक डिलिव्हरी ऑफ 5 सेट्स टू डीलर बी इन मुंबई, हेअर सप्लाय इन्व्हॉल्व्स मूवमेंट ऑफ गुड्स, इन सच केस द इन्व्हॉइस विल बी इश्यूड ऑन ऑर बिफोर द डेट ऑफ डिस्पॅच ऑफ कन्साइनमेंट. आणि दुसरी केस काय बघितली आपण की सप्लाय इन्व्हॉल्व्स मूवमेंट ऑफ गुड्स नाही आहे. दुसऱ्या केसमध्ये ॲट द टाइम ऑफ डिलिव्हरी ऑफ गुड्स टू रिसिपियंट कस्टमर, कस्टमरला डिलिव्हरी अवेलेबल करून दिले गुड्स. जर मॅन्युफॅक्चरर असेल तर त्याच्याकडे रिसिपियंट येऊन गुड्स कलेक्ट करेल, किंवा एखादा शॉप असेल त्याच्या शॉपवरती त्याच्या काउंटरवरती येऊन रिसिपियंट गुड्स कलेक्ट करेल. किंवा पहिल्या केसमध्ये पण की रिमूव्हल ऑफ गुड्स आहे पण त्याचे मूवमेंट ऑफ गुड्स करण्याची जबाबदारी ही रिसिपियंटनीच घेतली की आम्हीच करू, तुम्ही फक्त आम्हाला अवेलेबल करून द्या. आता एक्झाम्पल सेकंड आहे आपलं, ABC लिमिटेड परचेसेस अँड एस्केलेटर फॉर इट्स ऑफिस बिल्डिंग, द सप्लायर ॲग्रीज टू असेंबल अँड इन्स्टॉल इट ॲट ऑफिस प्रिमायसेस, हिअर सीन द सप्लायर डज नॉट रिक्वायर मूवमेंट ऑफ द जनरेटर सेट्स. या केसमध्ये कसं आहे की जनरेटर तुम्ही चालू करून द्याल तेव्हाच आम्हाला उपयोगी आहे ना, त्यामुळे तुम्ही आम्हाला चालू करून द्या, आम्हाला आमच्या प्रिमायसेसमध्ये ते आमच्या बिल्डिंगमध्ये ते आणा,
आणि ते आम्हाला तुम्ही सिस्टीम रन करून द्या. द इनवॉइस मस्ट बी इश्यूड ॲट द टाईम वेन द एस्केलेटर इज मेड अवेलेबल टू एबीसी लिमिटेड. बस मग त्या केसमध्ये काय होईल, ज्यावेळेस इनवॉइस इश्यू होईल त्याप्रमाणे मग त्याच्यामध्ये. आता काही गोष्टी अशा असतात की ज्याला अशा प्रकारे इन्स्टॉल करायला किंवा सेटअप करायला वेळ लागतो. सुरुवात केली 28-29 चार पाच दिवस गेले. तुम्ही जूनच्या एंडला सुरुवात केली आणि जर तुमचं 1 जुलैला कम्प्लीट झालं तर ह्या केसमध्ये तुम्ही जूनला तुमच्या सप्लायर त्याच्या गोडाऊनमधनं घेऊन गेला जनरेटर आणि इन्स्टॉल केला त्यांनी साईटवर जाऊन आणि 1 जुलैला 2 जुलैला तो रेडी झाला. तर इनवॉइस कधी बनवायला पाहिजे? सेक्शन 31 प्रमाणे. आता ह्या केसमध्ये मुवमेंट ऑफ गुड्स नाही आहे, त्याला अवेलेबल कधी करून गेला, त्याला ज्यावेळेस तो वापरण्याजवळ कधी झाला, 2 जुलैला. मग ह्याप्रमाणे 2 जुलैला इनवॉइस बनवला जाईल आणि त्यामुळे टाईम ऑफ सप्लाय 2 जुलै होईल. लायबिलिटी टू पे टॅक्स ही 2 जुलै होईल. हे क्लिअरिटी येण्याकरता हे सेक्शन असतात की तुम्ही तुमच्या सप्लायरनी आपल्या गोडाऊनमधनं किंवा त्याचं जे ठिकाण आहे, प्लेस ऑफ बिझनेस आहे, त्याचा ॲड्रेस ऑफ बिझनेस आहे, तिकडनं ते गुड्स उचलले, ते ट्रान्सपोर्ट केले आणि रिसिपेंटच्या जागेवरती नेऊन तिकडे त्यांनी पुढची प्रोसेस सुरू केली. ते इनवॉइस कधी बनेल? आता हे हां, ते गुड्स वापरण्याजोगे होतील, हां ते गुड्स वापरण्याजोगे होतील तेव्हा त्याचा सप्लाय कम्प्लीट होतो. वेन सप्लाय इन्वॉल्व मुवमेंट ऑफ गुड्सचा अर्थ काय की तिथे गुड्स रेडी आहेत, ते वापरण्याजोगे आहेत. आणि दुसऱ्या केसमध्ये असं होतं की त्याला तिकडे ते गुड्स न्यावे लागतील, ते इन्स्टॉल करावे लागतील, बाकी काय प्रोसेस कराव्या लागतील, त्या केल्यानंतरच रिसिपियंट ते यूज करू शकतो. कन्क्लुजन काय येईल? टाईम ऑफ सप्लाय गुड्स शॅल बी द अर्लिएस्ट ऑफ द फॉलोइंग डेट्स. द डेट ऑफ इश्यू ऑफ इनवॉइस बाय द सप्लायर. सेकंड, द लास्ट डेट ऑन विच ही इज रिक्वायर्ड अंडर सेक्शन 31 टू इश्यू द इनवॉइस विथ रिस्पेक्ट टू द सप्लाय. आणि जे आपण बघितलं तिकडचं ॲडव्हान्सवरती आता जे आहे ते नाही आहे. आणखीन एक पॉईंट होता, द डेट ऑन विच द सप्लायर रिसिव्ह द पेमेंट विथ रिस्पेक्ट टू द सप्लाय. अर्लियर ऑफ द डेट ऑन विच द पेमेंट इज रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स ऑफ द सप्लायर और डेट ऑन विच द पेमेंट इज क्रेडिटेड टू द सप्लायर बँक अकाउंट. आता ह्याच्यामध्ये जर ॲडव्हान्स घेतला तर ॲडव्हान्स कोण कॅशमध्ये देत असेल तर गोष्ट वेगळी आहे, पण कॅशमध्ये ॲडव्हान्स नाही आहे, कॅश जर का त्याचा चेक आला आणि मग तुम्ही तो डिपॉझिट केला, मग तो बँकेत गेला, तुम्ही बुक्समध्ये एंट्री कधी केली, चेक मिळाला कधी, समजा महिन्याच्या एंडला मिळाला, महिन्याच्या एंडला समजा चेक तुम्हाला चेक मिळाला 30 जूनला, तुम्ही एंट्री केली किंवा समजा तुम्ही एंट्री नाही केली, एक तुम्ही एंट्री कराल किंवा एंट्री करणार नाही, तुमच्या सिस्टीममध्ये एंट्री कराल किंवा करणार नाही, एंट्री केली आणि बँकेमध्ये चेक गेला, एंट्री आधी केली तर ती डेट काय झाली? द डेट ऑन विच द सप्लायर रिसिव्ह द पेमेंट विथ रिस्पेक्ट टू द सप्लाय. आता अर्लियर डेट, अर्लियर डेट काय? पेमेंट रेकॉर्ड केलं आहे का पेमेंट बँकेमध्ये रिफ्लेक्ट झालं आहे? रेकॉर्ड केलं तर ती डेट तुमचा टाईम ऑफ सप्लाय मानला जाईल. आणि जर तुम्ही रेकॉर्डच नाही केलं तर मग पेमेंट बँकेत जमा झालं आहे, ती डेट तुम्हाला घ्यावीच लागेल. बस मग हे आता ॲडव्हान्सच नाही आहे त्यामुळे मग ह्याचा काय संदर्भच येणार नाही. नाऊ डेट ऑफ रिसिप्ट ऑफ पेमेंट इज नॉट रिलिव्हंट ड्यू टू नोटिफिकेशन नंबर 66/2017 सेंट्रल टॅक्स डेटेड 15/2017. म्हणजे हा तुम्हाला आता पॉईंट टू बी नोटेड आहे की ॲडव्हान्स जर तुम्ही या डेटच्या अगोदर घेतला असेल तर तुम्हाला ॲडव्हान्सची प्रोव्हिजन विचारात घ्यावी लागेल. आता या पुढचं आपण काही बघू, त्यावेळेस आपल्याला टाईम ऑफ सप्लाय गुड्सच्या केसमध्ये फक्त आणि फक्त त्याचा जो काय आपण इनवॉइस इश्यू करू त्याप्रमाणे बघायचं आहे. आणि इनवॉइस इश्यू करण्याची प्रोव्हिजन 31 प्रमाणे त्याप्रमाणे इनवॉइस बनेल आणि इनवॉइस प्रमाणे तुमचा टाईम ऑफ सप्लाय ऑफ गुड्स हा डिटरमाइन होईल. ॲडव्हान्सचा विचार करण्याची गरज नाही.
एक्झॅम्प्ट ऑल टॅक्स पेअर्स फ्रॉम पेमेंट ऑफ टॅक्स ऑन ॲडव्हान्स एज रिसिव्ड इन केस ऑफ सप्लाय ऑफ गुड्स. हे तुम्हाला सेक्शन हे सॉरी नोटिफिकेशन नंबर 66/2017 सांगतं. 15/11 नंतर ॲडव्हान्सवरती टाईम ऑफ सप्लाय ऑफ गुड्स येत नाही.